तुम्हाला व्यक्तिशः शिकवता येत नसताना जी काही संसाधनं उपलब्ध होती, कारण उमरखेड सारख्या गावी किती मुलांकडे स्मार्टफोन असेल याचं मी कल्पना करू शकतो, अशाही परिस्थितीमध्ये सकाळच्या 4:30 वाजता जर घेणारा व्हर्च्युअल क्लास घेणारा शिक्षक ज्या शाळेमध्ये असेल त्या शाळेला अध्यापनाच्या बाबतीत एक चांगला कार्यक्रम, कोणाला सांगायचीच गरज नाही, एक चांगलं कार्य या शाळेतून अध्यापनाचं होते याची प्रचिती आज संचालन करतानाच मला आली. आणि म्हणूनच आपले विद्यार्थी, मग MFS असेल, नॅशनल मेरिट स्कॉलरशिप असेल किंवा बाकीच्या स्कॉलरशिप असतील, त्याच्यामध्ये अव्वल राहिलेले आहे. या शाळेला एक चांगला वसा आणि वारसा आहे. बाळासाहेबांना आणि वासंतीताईंना, वासंतीताईंचं माझ्यावरती प्रेम होतं, त्यांनी मला 50 वर्षाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. आणि म्हणून त्यांच्या हाताने जो पाषाण फोडला, श्रमाला प्रतिष्ठा आणि अध्यापनाचं काम एका कॅम्पसमध्ये जेव्हा होते तेव्हा एक वेगळा स्मृतिगंध आणि यशोगंध त्या परिसरात त्या प्रांगणाला नंदनवर करण्याच्यासाठी कारणीभूत ठरतो, याचा इथे अनुभव आपल्याला येतो. खरं सांगायचं झालं तर वेळ खूप झाला, आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की जसं टाईम मॅनेजमेंटबद्दल बोललं गेलं, पण मी माझा साधा मंत्र माझ्या आयुष्यात जो अनुभवलेला आहे आणि ज्याच्यावरती मी अनुकरण केलेलं आहे, खूप काही अनन्यसाधारण बुद्धिमत्ता लागत नसते यशासाठी. मी एक वाक्य एका पुस्तकातलं नेहमी लक्षात ठेवलं, ते म्हणजे सक्सेस डज नॉट रिअली रिक्वायर्स एक्स्ट्राऑर्डनरी ॲबिलिटी, सक्सेस कम्स फ्रॉम व्हेरी ऑर्डनरी ॲबिलिटीज, बट दीज ऑर्डनरी ॲबिलिटीज हॅड टू बी कॅरीड आउट विथ व्हेरी एक्स्ट्राऑर्डनरी पर्सिस्टन्स. म्हणजे खूप अनन्य साधारण बुद्धिमत्ताच यश मत्तेनेच यश मिळतं असं नाही आहे, कदाचित मिळेल सुद्धा, पण सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या मुलाला नक्की यश मिळेल जर त्याने अनन्य साधारण सातत्यपूर्ण प्रयत्न केले. सातत्य ही गोष्ट अशी आहे, कौशल्यही त्यातून मिळते. माझी आजी नेहमी म्हणायची की 64 कलागुणांपैकी कुठलाही एक गुण आत्मसात करा, मग तुम्हाला चांगलं वाद्य वाजवता आलं पाहिजे तर ते त्याच्यात नैपुण्य मिळवा, चांगलं नृत्य आलं तरी नैपुण्यच आहे.